चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉपचं लायसन्स स्थगित करण्यात आलेलं आहे. फार्मा कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीनं प्रमोट करत असल्यानं ड्रग कंट्रोलरनं ही कारवाई केलेली आहे. सर्वात आधी पुढारी न्यूजनं आयड्रॉपच्या या दाव्याकडे लक्ष वेधलेलं होतं. फार्मा कंपनीच्या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावरती चर्चा घडवलेली होती. आयड्रॉपच्या परिणामांबद्दल नेत्रतज्ज्ञ डॉक्टर रागिनी पारेख यांनी अभ्यासपूर्ण अशी भूमिका मांडली. आयड्रॉप लायसन्स स्थगितीला फार्मा कंपनी आता न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे. तर पुढारी न्यूजनं दाखवलेली ही डोळे उघडणारी बातमी, चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉपचं लायसन्स यानंतर स्थगित झालेलं आहे. फार्मा कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीनं प्रमोट करत होती आणि त्यामुळे ड्रग कंट्रोलरनं याबद्दलची कारवाई केलेली आहे आणि हे लायसन्स स्थगित केलेलं आहे. सर्वात आधी पुढारी न्यूजनं या बातमीकडे लक्ष वेधलेलं होतं. आयड्रॉपकडनं जो दावा करण्यात आलेला होता त्याकडे पुढारी न्यूजनं लक्ष वेधलं. फार्मा कंपनीच्या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावरती पुढारी न्यूजनंच सगळ्यात आधी चर्चा घडवली. आयड्रॉपच्या एकूणच परिणामांबद्दल नेत्रतज्ज्ञ डॉक्टर रागिनी पारेख यांनी अभ्यासपूर्ण अशी भूमिका मांडलेली होती आणि त्यानंतर आता ही महत्त्वपूर्ण अशी माहिती या प्रकरणामध्ये पुढे येते आहे. चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या या आयड्रॉपचं लायसन्स अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे. फार्मा कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीनं प्रमोट करत असल्यामुळे ही कारवाई झाल्याचं कळतं आहे. ड्रग कंट्रोलरनं याबद्दलची कारवाई केलेली आहे. ही मोठी आणि महत्त्वाची बातमी. चष्मा घालवण्याचा दावा या आयड्रॉप बनवणाऱ्या फार्मा कंपनीकडनं करण्यात आलेला होता आणि याबद्दलची चर्चा पुढारी न्यूजनं घडवलेली होती आणि त्यानंतर आता ही नवी बातमी समोर येते, नवी माहिती समोर येते. चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप कंपनीचं लायसन्स स्थगित करण्यात आलेलं आहे. फार्मा कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीनं प्रमोट करत असल्यामुळे ही कारवाई झालेली आहे. ड्रग कंट्रोलरनं याबद्दलची कारवाई केल्याचं कळतं. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर रागिनी पारेख याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. रागिनीजी, आपण यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे याच्याविषयी. जेव्हा सगळ्यात आधी ही बातमी समोर आलेली होती तेव्हा तुम्ही यावरती विश्लेषण केलेलं होतं आणि आत्ता ही बातमी समोर येते की या आयड्रॉपचं लायसन्स अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे. ही बातमी एक प्रकारे धडा आहे की अशा पद्धतीनं जाहिरातबाजीला, विशेषतः जेव्हा एखाद्या औषधाशी संबंधित ती जाहिरात असेल तेव्हा बळी पडता कामा नये आणि डॉक्टरांचा विचार घेऊनच अशा पद्धतीचे उपचार हे करायला हवेत. नक्की. आपण बघितलं की थोड्या दिवसापूर्वी एका आयड्रॉप बद्दल आपण चर्चा ऐकली होती आणि पेपरात आणि मीडियामध्ये बातमी ऐकली होती की हे ड्रॉप्स लॉन्च झालेले आहे, नवीन संशोधन आहे आणि या ड्रॉपमुळे जवळचा चष्मा जाणार आहे. यात अनेक गैरसमज होतं की पहिलं तर हे ड्रॉप नवीन नाही आहे. पायलोकार्पिन गेली 50-60 वर्ष डोळ्याच्या आजारासाठी वापरले जातात. हे ड्रॉप्स मूळ म्हणजे काचबिंदूमध्ये वापरले जात होते आणि त्याच्यामध्ये प्युपिल म्हणजे आपली बाहुली छोटी होते त्यामुळे आपल्याला जवळचं दिसतं, हे त्याची एक इफेक्ट होती. आता ते लॉन्च झाल्यामुळे असं झालं गैरसमज की आपण एक ड्रॉप घातल्यानंतर जन्मभराचा जवळचा चष्मा जाणार, ते एक तर खरं नव्हतं. कारण आपल्याला ते ड्रॉप्स जितके वेळ त्या ड्रॉप्सची असर राहते तेवढेच वेळ ते जवळचं आपल्याला दिसू शकत होतं. आणि हा जो ड्रॉप आहे त्याचे अनेक साईड इफेक्ट आहेत. त्याच्यामुळे हा ड्रॉप अनेक डॉक्टरांकडून आम्ही सुद्धा त्याचा कमी वापर केलेला आहे. त्यांना रेटिनल डिटॅचमेंट असेल, नाईट विजनला त्रास होऊन ड्रायव्हिंगला त्रास होऊ शकतो, डोळे लाल होऊ शकतात, त्याच्यात एलर्जी, हेडेक, नॉझिया वगैरे होऊ शकतात. आता ह्याच्यात आपल्याला हे बोध घ्यायला पाहिजे की कुठलेही औषध किंवा कुठलेही ड्रॉप किंवा कुठली नवीन मार्केटमध्ये माहिती आली तर याची शहानिशा करून. आणि एक हा उदाहरण आहे की अनेक वर्ष आपण बघतो की डोळे आल्यानंतर स्वतःहून जाऊन केमिस्टकडून ड्रॉप्स घेतो किंवा आपण, मी अनेक असे रुग्ण बघितलेले आहेत की केमिस्टकडे जातात आणि सांगतात की मला डोळे डोकं दुखण्याची किंवा तापाची गोळी द्या. तर ह्याच्यातनं आपण हे बोध घेतलं पाहिजे की आपल्याला ऑफ द काउंटर कधीच काही नाही घेतलं पाहिजे.
कुठलीही औषधे, ड्रॉप्स किंवा जे काही मेडिसिन आहे तर अमेरिकेत कुठल्याही काउंटरवर मिळत नाही, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही. त्यामुळे इथे पण आपल्या भारतात सुद्धा आपण ते केलं गरजेचं आहे करणं. आणि जरी झालं नाही तर रुग्णांना सावचेत होऊन आपण फक्त डॉक्टरांच्या सल्ला अनुसारच औषधं घेतली पाहिजे, त्याची शहानिशा केली पाहिजे. मी गेल्या महिन्यातली दोन उदाहरण तुम्हाला सांगते की मी एका रुग्णांना आय ऑइंटमेंट लिहिलं होतं आणि मी नेहमी रुग्णांना सांगते की तुम्ही मला पिक्चर पाठवा. केमिस्टनी आय ऑइंटमेंट स्पष्ट लिहिल्यानंतर सुद्धा त्यांना स्किन क्रीम दिली होती आणि जर मी ते फोटो पाहिलं नसता तर त्यांचे डोळे खराब झाले असते. अगदी. एका मोठ्या पोलीस अफसरांनी मेडिकल मधून सांगितलं की मला ते डोळ्यात टाकायची लिंबोणी द्या आणि त्यांनी ते आपण जे स्टीम इनहेलेशन घेतो ते दिल्यानंतर त्यांना मी एक महिना लागला आम्हाला त्यांचे डोळे नीट करण्यासाठी. तर त्यामुळे आपल्याला कुठलीही नवीन जाहिरात आली, कुठलंही काही आलं तर त्याचं खरं जे काय आहे ते तपासून घेणे, ते डॉक्टरांकडून त्याची माहिती घेणे, डॉक्टरांच्या सल्ला अनुसारच त्याची ट्रीटमेंट करणे. यात आपण म्हणतो की डीजीसीएनी त्यांना परमिशन दिली होती तर त्यांचं पण असं आहे की त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती की हे ड्रॉप खरंच नवीन संशोधन आहे किंवा किती वर्षापासून आहे. आणि हे मार्केटिंग करत असताना ते खरं म्हणणं की जे एका ड्रॉपनी होत नाही, तर त्यामुळे मी सगळ्यांनाच सांगते की आपण जेव्हा एक बातमी देतो किंवा ते रिस्पॉन्सिबल माहिती देणे, आणि ह्यात चूक कदाचित जे माहिती देणारे होते त्यांची नव्हती पण ज्यांनी हे पब्लिसाइज केला त्यांची होती, तर त्यामुळे त्यांना नीट माहिती दिली गेली नाही आणि आम्ही असं काहीतरी नवीन केलंय. तर मला असं वाटतं की पण चांगलं झालं. बरोबर आहे रागिणीजी, जेव्हा प्रश्न हा लोकांच्या आरोग्याचा आहे, जीवन मरणाचा आहे, तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तितक्या जबाबदारपूर्ण पद्धतीनं ती माहिती पोहोचवली गेली पाहिजे आणि हाच अर्थातच आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद या संवादासाठी.